हॅलो फ्रेंड्स ऑल, हे बघा, हे मी काल पुण्यातून आणलं होतं. क्रिस्टलचं माळ आहे, ही क्रिस्टलची तारेमध्ये ओवलेली आहे. आणि ह्याला ना मी माझ्याकडे पेंडंट होता आधी, हे पेंडंट अटॅच केलंय मी हे ह्याला. असं हे असं बनलेलं आहे हे. हाय फ्रेंड्स, मला आवडतं क्रिस्टलचं घालायला. आता ओमा जेवण करून आलेला आहे, त्याचा अभ्यास घ्यायचा आहे. बाळा तुझे बुक आण, जा. थांबा, मला एवढा हात धु द्या. मी तुम्हाला पेंडंट मंगळसूत्रचे हे दाखवते. मी जे आणले ते कालचे. मला ज्वेलरी खूप आवडते, त्याच्यामुळे जी जी नवीन नवीन व्हरायटी येते मला आणायची खूप एक्साइटमेंट असते. ऑक्सिडाइज मध्ये न्यू पॅटर्न आहे हे. आता ह्याच्यामध्ये आधी हे सिल्वर यायचं, इथे सिल्वर यायचं पूर्ण, पण आता हे ब्लॅक कोटिंग मध्ये यायला लागले थोडं. विथ इयरिंग सोबत इयरिंग पण आहे. छान आहेत ना. माझी मम्मी आहे. जास्त महाग नाही, 200 पर्यंत. घातल्यावर तुम्हाला वेअर करून दाखवते मी. ऍक्च्युली हे साडीवर छान दिसत, खंची वगैरे किंवा सिल्वर बॉर्डर, लॉंग लेंथ वगैरे छान आहे. आणि हे कानातले पण आणले. असे इयरिंग्स आहेत हे डॉल्सचे, दिसलेत का? छान आहेत ना. आजचा ह्याचा ट्रेंड खूप चालू आहे आजकाल, ऑक्सिडाइजचा. हो बाळा, ये, चल तुझा अभ्यास घेते मी. आला का? असा लंगडत का चालतोय तू? मग बुक सांग, तुझं टेक्स्ट बुक आण. जा हा माझा ओमू आहे. याच्या लहानपणी ना ह्याच्या पायाला प्रॉब्लेम होता थोडा. आम्ही ते प्लास्टर लावून लावून ठीक केलेत. आता 1.5 वर्ष त्याच्या पायाला प्लास्टर होत. ऍक्च्युली आमची कंडिशन पण नव्हती, तरी पण आम्ही मॅनेज करून करून त्याच्या पायाचं प्लास्टर केलेलं आहे. आता थोडा चालतो व्यवस्थित, पण तिरकस टाकतो तो पाय. जबुकान पटकन अभ्यास घेते मी तुझा. जा पटकन, नंतर टेस्ट आहे. कशाची टेस्ट? एक्झामची. हे बघा, हे असं घातल्यावर असं दिसत. चला आता परत व्हिडिओ नंतर टाकेल मी. बाय.